हिंगोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी अपंग बांधवांची हेळसांड होत आहे. अपंग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर आपल्या कार्यालयात हजर नाहीत. बुधवारी हा वार अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी असतो, मात्र गेली 2 बुधवार डॉक्टर हजर नसल्याने दिव्यांग बांधव त्रस्त झाले आहेत. प्रतिनिधी नीलकंठ भादलकर सह आधार न्यूज हिंगोली. नमस्कार, मी भरत कावरके. आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या ठिकाणी आहोत. गेली 2 बुधवार झाले अपंगाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी अपंग बांधव या ठिकाणी येत आहेत, पण जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अपंगाची जे मुख्य रोग आहेत त्यांची या ठिकाणी हेळसांड होत आहे. संपूर्णपणे प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे की अपंग बांधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना या ठिकाणी विचारूया. काय नाव आहे तुमचं? त्याला किती घरी तुम्ही चक्रा मारली या ठिकाणी? 2 चक्रा गेल्या, गेल्या बाहेरल्या आलो, गेल्या बाहेरल्या किती माहीत नाही, या बाहेरला आलो त्यांना आलो जेवढा पण काही. तुम्ही जर त्यांच्यासोबत संपर्क केला डॉक्टरसोबत, तुमच्यासोबत संवाद कसा झाला? नाही म्हणजे काय, भाषा कशी वापरली तुमच्यासोबत? फोन नंबर द्यायचं नाही म्हणजे नंबर दिला. अशा प्रकारे तुम्ही आत्ताच या अपंग बांधवाची या ठिकाणी व्यथा ऐकलेली आहे. अतिशय निष्क्रिय आणि निष्काळजीपणे वृद्धांसोबत, वयोवृद्धासोबत, तसेच अपंगासोबत इथलं प्रशासन, इथली सिस्टीम वागत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला